हाय गाईज, आज आपण आलोय माटोबा तलाव नाथजीवाडी येथे। माटोबा तलाव हे 500 एकरात पसरलेला असून आज आपण इथे मासे खाण्यासाठी आलेलो आहे। आज सकाळी 8 वाजतासुद्धा आलेलो पण मासे काही भेटले नाहीत। मग आज आता परत 10 वाजता आपण आलेलो आहे आणि आता हे बोट घेऊन परत आलेले आहे तिथे। आपण आता घेऊया यांच्याकडून मासे। आपण 2 ते 2.5 किलो मासे घेणार आहे, 1.5 किलो चिलापी आणि 1 मोठा 1 किलोचा चिलापी। तर बा चला मग। तर मित्रांनो, या तळ्यात आहे ना चिलापी आणि कटला भरपूर प्रमाणात आढळतात। तर आसपासच्या गावातील लोक आहेत ना चिलापी खाण्यासाठी भरपूर गर्दी करत असतात इथे। आणि इथून मासे हे ना पुण्यातील फिश मार्केटला सुद्धा आहे ना पाठवले जातात। तर मित्रांनो, पाहू शकता आता हे मासे आपण यांच्याकडून आहे ना कटिंग करून आणि साफ वगैरे करून सगळे घेणार आहे। आणि इथं तळ्यावर जर आले ना तुम्ही तर तुम्हाला इथून मासे कटिंग वगैरे आणि साफ करून दिले जातात। तर तुम्हाला पण जर मासे हवे असतील तर तुम्ही इथे तळ्यावर येऊ शकता। फक्त सकाळी लवकर यावं लागतं, 7-7:30 वाजता जर आला तर तुम्हाला इथे मासे भेटतील। तर मित्रांनो, आपल्याला 3 किलो मासे भेटलेले आहे, 1 किलो चिलापी आणि 2 किलो कटला। तर चला मग। तर मित्रांनो, आपल्याला मासे भेटलेले आहेत आणि आता आपण आलोय ही एक माटोबा तलाव बसली एक हिडन प्लेस आहे ज्याला आमराई म्हणतात। आणि आपण आता इथे आतमध्ये ना पार्टी करणार आहे। तर तुम्ही पाहू शकता खूपच भारी प्लेस आहे, एकदम थंडगार असं। सगळे आंब्याची झाड आहेत आसपास, आंब्याची झाड आहेत, सीताफळाची झाड आहेत, ते बघू शकता तुम्ही। आणि हे बघू शकता तुम्ही, सगळं सामान आणलेलं आहे। हे बघा तुम्ही, टोमॅटो, कोथिंबीर, यात मासे आहेत, यात सगळे मसाले वगैरे, दही, पाण्यासाठी ग्लास, जार। आणि हे आहेत आपले बबलोप्पा, एकदा इकडं बघा। आता आपण हे मॅरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा फिश मसाला टाकून घेऊया, त्यानंतर सगळे मसाले, आलं लसूण पेस्ट, चंडे मसाला, गोडा मसाला, धना पावडर, गरचा मसाला, त्यानंतर त्यात थोडस दही टाकायचं। दही टाकून सगळे मसाले मिक्स करायचे आणि ते ना माशांना आपले लावून घ्यायचे सगळा मसाला वगैरे। आणि हे मॅरिनेट केलेलं आहे ना 15 ते 20 मिनिटं आहे ना तसंच ठेवायचं साईडला। आता हे मॅरिनेट केलेलं आहे ना, आपण सगळे माशाचे पीसेस एका प्लेटमध्ये काढून आहे ना 15 ते 20 मिनटासाठी आपण ठेवणार आहे। आणि त्यानंतर आपण ते कडक फ्रायसाठी वापरणार आहे। याचे कडक फ्राय ना खूपच अप्रतिम होतं। मग तर ते तुम्ही पाहू शकता पुढे। अन्न हे पाहू शकता सगळं नियोजन झालेलं आहे। यात आपण आता फ्राय करणार आहे। परत आपण येसरू टाकून घेत आहे। आता यात फ्राय करत आहे आपण। आता कोथिंबीर टाकत आहे, रेडी आहे आपले। आता आपण हे टेस्ट करणार आहे। मसाला फ्राय खूपच अप्रतिम झाले। आता यात आपण कडक फ्राय करत आहे। चांगलं तळून घ्यायचं। तर मित्रांनो, हे मासे 2 मिनिटासाठी तळून घ्यावे। मित्रांनो, हे कडक आता रेडी आहेत, खूपच टेस्टी दिसत आहे। आता आपण यात करणार आहे रस्सा। सगळे मसाले टाकूया आणि ते मसाले परतून घेऊया। कांदा आणि मसाले परतून घेतल्यानंतर यात आता आपण पाणी टाकणार आहे। केल्यानंतर हे मासे आपण यात टाकूया। आता हे 10 मिनिट आपण गरम करूया। कोथिंबीर टाकूया। आता हे सगळं रेडी आहे। इथे आहे मच्छी फ्राय, हे आहे मच्छी रस्सा, इथं कडक केलेलं आहे, हे आहेत भाकरी आणि हे कांदा लिंबू। चला मग चाव मारूया। तर मित्रांनो, आता सगळं रेडी आहे। आता आपण आहे ना निवांत बसून आहे ना या माशांवर आहे ना ताव मारूया।